रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे उमेदवार बाळमाने यांनी आज निष्ठावंतांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी आठवडा बाजार इथं बाळमाने यांचं निष्ठावंत शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, शिवसेनेचे नेते प्रमोद शेरे, जिल्हा प्रमुख विलास साळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते। मात्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने हे अद्यापही नाराज असल्याने उपस्थित नव्हते। यावेळी माने यांचे शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। उपस्थित कार्यकर्त्यांना आमदार राजन साळवी व बाळ माने यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर मिरवणुकीने बाळ माने अर्ज भरण्यासाठी निघाले। मोठ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राइब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।